आणि हे फक्त मजा तुम्हाला कोकणातच मिळणार. तुला पाहिजे धर रे, धर धर धर, नंतर घेतो. अगरा त्यांनी जो आपला कोकण आहे हा जो दाखवण्याचा जो विळा उचलला असं मी म्हणेन. युट्यूबर्स आहेत जसं संदेश दादा फडकले, प्रथमेश दादा, प्लस अनिकेत रासा. नमस्कार मित्रांनो, मी महेश दानावडे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण चाललो आहे एक, आत्ता वाजलेत अडीच आणि थोडंसं गावाकडे आलो आहे तर फेरफटका मारतो आहे, कारण गावाकडची मजा काही वेगळीच असेल मित्रांनो. कारण गावाला 4 दिवसच आपण मुंबईवरून येतो आणि ते 4 दिवस कधी जातात ते समजत नाही. तर मित्रांनो, आत्ता आपण चाललो आहे ज्या विहिरीने, विहिरीचं आम्ही पाणी पितो ती विहीर पाण्यासाठी, कारण वर्षात नाही एकदा येतो आपण विहिरीकडे कधी जात नाही, कारण घरामध्ये पाणी आले असल्यामुळे विहिरीकडे आपण लक्ष जास्त देत नाही. त्याचबरोबर कोकम, कोकम सरबत तुम्ही प्यायलाच असाल, तर ते कोकम लागलेत की नाही त्याला आमच्याकडे रातांबे बोलले जातात, तर ते रातांबे वगैरे लागलेत की नाही ते आम्ही पाहण्यासाठी चाललो आहे. माझ्याबरोबर आहे योगेश, आणखीन त्याच्या पाठी आहे ऋतू. सो मित्रांनो, माझ्या पाठी बघत असाल ही चिंच आहे. आम्ही ज्यावेळी शाळेत इथूनच जायचो, ह्या नदीच्याच वाट्याने जायचो, तर ह्या चिंचेवरचे आम्ही हमेशा चिंच काढायचो. एक आमची जुनी आठवण आहे आणि इथे एक मोठा दगड आहे. आता सध्या हे जास्त झालं आहे, इथे रान खूप झालं आहे, कोण येत नाही जास्त, कारण मुळंच खूप कमी झालेत गावाकडची, त्यामुळे इकडे कोण येत नाही. तर इथे एक मोठा दगड आहे, ह्या दगडावर आम्ही बसायचो. त्याचप्रमाणे मित्रांनो, कोकणचा रानमेवा जसं आपण पाहतोय त्याचप्रमाणे फणस पण कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लागलेत. तुम्हाला दाखवतो मी आता, बघा पाठी माझ्या बघत असाल, ह्या साईडला कोकणातले फणस. बाहेरून जरी काटेरी असला तरी आतमध्ये सुमधुर असे हे गरे खायला मित्रांनो खूप मजा येते. हे फक्त तुम्हाला अनुभवायला फक्त आणि फक्त कोकणातच भेटणार आहे मित्रांनो. आपण जवळ जाऊन बघूया थोडे. हे पहा, खूप सारे फणस लागलेत वरती, तुम्ही बघू शकत असाल झाडाच्या वरती खूप सारे फणस आहेत. आणि हे फक्त मजा तुम्हाला कोकणातच मिळणार. मित्रांनो, ही आमची विहीर, ह्या विहिरीचं आम्ही पाणी पितो आहे आता सध्या. ह्याच्यामधून आम्ही नळ कनेक्शन जे आहे आमच्या घरोघरी ह्या विहिरीतून घेतलेलं आहे. विहिरीच्या बाजूचा हा व्ह्यू आहे. इकडे बघा, तुम्ही पाहत असाल केळी लावलेले आहेत ह्या साईडला, ह्या साईडला केळी, सगळी केळीची बाग आहे. तर मित्रांनो, ह्या विहिरीचं पाणी आणि त्याचप्रमाणे आमच्या इथे ही बाजूला आमची असलेली नदी बघू शकत असाल. ही पाठीमागे नदी आहे, वाहती नदी. आणि ह्या ठिकाणी आमचं गणपती विसर्जन होतं ह्या नदीमध्ये. ज्यावेळी पावसाळ्यामध्ये खूप पाणी असतं आणि ह्या ठिकाणी आमचे जे गणपती आहेत ते ठेवले जातात, म्हणजे इथे नवस वगैरे बोलले जातं, लास्टची आरती ह्या ठिकाणी होते. आणि ही आमची नदी जिथं आम्ही गणपती विसर्जन करतो. तर मित्रांनो, आता आपला टॉपिक होता आजचा की कोकम, जो आपण तो कोकम झाड कशा पद्धतीचं असतं, कोकम कसे असतात, त्याच्यापासून कोकम तयार करतात. त्याचबरोबर मित्रांनो, एक रानटी फळ आहे छोटं, खूप कमी ठिकाणी ते पाहायला मिळतं आपल्याला. तर त्याचं नाव आहे आटकं. आमच्याकडे आटकं म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात काय माहीत नाही, पण ते टेस्टिंगला पण थोडं आंबट गोड असतं. तर मित्रांनो, ते मी तुम्हाला पहिलं दाखवतो, त्याच्यानंतर आपण कोकम बघूया. तर योगेश लाखांनी काढले आहेत ते पाहूया. योगेश, आटकं दाखव कसे कशा पद्धतीचे. तर मित्रांनो, हे बघा, ह्याला आटकं बोलले जातं. हे बघा, हे अशा पद्धतीचे आटकं असतात, तुम्ही बघू शकत असाल. ही आटकं आहेत,
आंबट गोड आणि हे खूप कमी ठिकाणी पाहायला मिळतात. सगळीकडेच मित्रांनो या सगळ्याच गावांमध्ये अशी ही आटकं मिळतील असं सांगता येत नाही आहे, पण आमच्याकडे याची झाडं खूप सारी आहेत आमच्या गावाकडे. तर मित्रांनो ही नॅचरल म्हणजे झाडावरून डायरेक्ट आत्ता काढलेली आटकं आहे. तर एक मिनिट टेस्ट करणार आता. खूप छान आणि खूप थोडं आंबट आणि थोडं गोड. मित्रांनो आणि त्याचं झाड पाहू शकता हे पाठीमागे. आता रितेश चढला आहे त्याच्यावर. एक मिनिट हे बघा हे झाड आहे आणि ते आटकं लागलेत, पण तुम्हाला मी आटकं दाखवतो. हे पकडून हे पाहू शकता अशा आटकं अशा पद्धतीने आटकं लागलेत, पण सध्या आता ह्याचा भर येऊन गेलाय. म्हणजे जो आटकाचं सीझन आहे ते येऊन गेलंय, पण आता आपल्याला नशिबानं पाहायला मिळालेत. आपल्याला त्याच्यावर ब्लॉग बनवता आला, तुम्हाला पण माहिती पडली की आटकं कशा पद्धतीची असतं. तर हे झाड आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीची आटकं तुमच्याकडे पण असतील तर कमेंटद्वारे नक्कीच मला सांगा की तुमच्याकडे ह्या आटकांना काय बोललं जातं ते. तो मित्रांनो ही होती आटकं आणि आता आपण पाहणार आहोत कोकम, जे आमच्याकडे त्याला रातांब बोललं जातं. तर त्याचं झाड हे बघा इकडे अशा पद्धतीचं आहे. योगेश तिकडे चढतोय ते बघा, तुम्हाला दिसत असेल योगेश. तर योगेश त्या ठिकाणी त्या रातांबीवर चढतोय. आता सध्या तरी माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसतात की नाही माहीत नाही, म्हणजे इकडे आहेत ना कच्ची रातांब आहेत जे लागले आहेत, अजून पिकलेत नाही पण कच्चे आहेत ते. वरती शायद थोडीफार पिकलेत. तर बघूया आपल्याला चढून काढता येत असतील. योगेश जर कडून दाखवत असेल तर मी तुम्हाला नक्कीच आता दाखवतो. तर चढतोय आता. ओके तर मित्रांनो आता योगेश चढतोय, मी तुम्हाला दाखवतो आता. मित्रांनो रातांबीचं झाड हे खूप सरळ असतं आणि चिवट असतं, खूप मोठं असतं. जसं नारळी फोफलींचं झाड असतात त्या पद्धतीचं खूप उंच असं झाड असतं. खाली गेलाय रातांबे जमा करायला मित्रांनो. तर आता आपण पाहूया खाली. नदी आहे मित्रांनो, नदीच्या लगतच ही कोकंबीन आहे. मित्रांनो योगेश दिसतच नाही एवढ्या हाईटला उंच असा योगेश चढलाय. खूप मोठं झाड आहे मित्रांनो हे. रातांबीची झाडं खूप हाईटवर असतात आणि मित्रांनो सध्या रातांबी पिकण्याची सुरुवात आत्ता आत्ता कुठे कुठे झाली, कारण कुठे कुठे रातांबा पिकलेला दिसतोय, कारण सगळे कच्चे रातांबे आता. ऋतू कुठे आहे रातांबे पिकले? अच्छा हे पिकलेलं आहे काय? रावण रातांबे घ्यायला सुरुवात केली. आला काय थोडेसे रातांबे काढले. योगू वरून आता उतरलाय. तर आता दाखवलं आपल्याला रातांबे, तुम्हाला पण दाखवतो की कशा पद्धतीचे असतात आणि तुमच्याकडे या रातांब्यांना काय बोलतात ते पण सांगा. असं रातांबे. सो मित्रांनो हा आहे रातांबा, तुम्ही जवळ जाऊन बघा दाखवत आहे. हे बघा ह्याला बोलतात रातांबा. आणि सो मित्रांनो तुम्ही बघत असाल हे रातांबे आम्हाला खूप कमी प्रमाणात मिळत, कारण आत्ता सुरुवात झाली पिकण्यासाठी.
बाकी रातांबे कच्चे आहेत. तर ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की मित्रांनो, हे पाहू शकत असाल तुम्ही की हा रातांबा आहे. तर हा रातांबा मी फोडतो आता. हे बघा, असा फोडल्यानंतर आतमध्ये बिया आहेत. या बिया खातात पण, कारण खूप टेस्टी असतात. पहिली गोष्ट म्हणजे हा द्रोण झाला, हाफ झाला. ह्याच्यामध्ये साखर टाकली जाते पूर्ण लेवलमध्ये. अशी सगळ्या रातांबांमध्ये साखर लेवलमध्ये टाकून त्या साखर आपलं ती आमसुळं सगळी उन्हामध्ये सुकायची घातली जातात. 2 दिवस तरी जातात मित्रांनो. आणि त्या ह्याच्यामध्ये पूर्ण साखर ओतल्यानंतर पूर्णपणे याचं साखरेचं रूपांतर त्या कोकम सरबतामध्ये होतं. आणि हा नॅचरल ओरिजिनल कोकम सरबत असेल मित्रांनो. नंतर सुकल्यानंतर ही जो आमसूल आहे, हे जे कोकमाचं कवर आहे पाटचं, ते सुकून जातं. सुकल्यानंतर त्याचं आमसूल तयार होतं. ज्यावेळेस आपण कोलबाचा सार वगैरे किंवा नॉनव्हेज काय बनवतो, त्यावेळेस हे आमसूल टाकलं जातं त्याच्यामध्ये. तुम्ही आमसूल पण फेकू शकत नाही. ह्याच्यामधलं जे साखर ओतलेली असते त्याच्यापासून सरबत बनतो, कोकम सरबत. सो मित्रांनो, अशा पद्धत. आणि दुसरी एक पद्धत आहे की बरणीमध्ये पण हे सगळं टाकून ठेवतात. फक्त बिया काढतात साईडच्या आणि बरणीमध्ये टाकून ठेवतात. त्याच्यामध्ये साखर ओतली जाते खूप सारे. त्याच्याने पण कोकम सरबत हा तयार होतो. दुसरी गोष्ट म्हणजे ही जी बिया आहे, ह्या बिया पण सुकवले जातात. आणि ह्याच्यामधून जे रस निघतो आहे ह्या बियांपासून, तो रस ज्यावेळेस लावणीला लोकं लागतात, शेतीची कामं करतात पावसाळ्याच्या टायमाला, त्यावेळेस पाय कुसतात लोकांचे शेतीमुळे, पाण्यामुळे. तर त्याला लावण्यासाठी औषधी म्हणून ह्याचं पाणी वापरलं जातं. त्याच पद्धतीने ह्या बिया आहेत, ह्या बिया सुकवून विकल्या जातात. म्हणजे याचा कुठलाही पार्ट फेकला जात नाही, कारण त्या बियांपासून काही ना काहीतरी बनत असेल, त्यासाठी ते विकल्या जातात. म्हटल्यानंतर हे जे झाड लावलं तुम्ही, तर त्याला 50 वर्ष तरी काही नक्कीच होणार नाही. आणि खूप उत्पादनाचं साधन आहे, कारण ह्याचा कुठला पार्ट हा वेस्टेज नाही आहे. त्यामुळे मित्रांनो, हा होता कोकम आमच्याकडचा. तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला. तुमच्याकडे या कोकमाला काय म्हणतात ते मला कमेंटद्वारे नक्कीच सांगा. फोटो काढा सर, असा फोटो. हॅलो, तुला पाहिजे धर रे, धर धर धर, नंतर घेतो आ करा. सो मित्रांनो, खूप मस्त. कारण गावाला आल्यानंतर हा मुंबईकर नाही, गावाला 4 दिवसच येतो, पण गावची मजा लुटून जातो. पण खरं सांगतो मित्रांनो की यूट्यूबमुळे, यूट्यूबच्या माध्यमातून काही का असेना, पण मी जरी यूट्यूब आता चालू केला असला, तरी मी हा जो महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामधला कोकणचा मेन पार्ट, म्हणजे कोकणात सगळ्यात जास्त मी कुठेच फिरलो नव्हतो, पण ह्या यूट्यूबमुळे खूप सारे यूट्यूबर्स असतील, त्यांनी जो आपला कोकण आहे हा जो दाखवण्याचा जो विळा उचलला असं मी म्हणेन, तो खूप चांगला उचलला आहे. कारण जे चांगल्या गोष्टी घडत आहेत त्या ते आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोचवत आहेत. मुंबईला जे लोक राहतात कायमस्वरूपी, ज्यांना कोकणात घर नाही आहे किंवा ज्यांचं कोकणामध्ये घर होतं पण आता सध्याला त्यांच्याकडे घर नाही आहे, अशा लोकांना कोकण अनुभवायची ज्यांची आतुरता असते, आतून खूप मन होत असतं की आम्हाला कोकणात जायचं, आम्हाला कोकणात, त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला की त्यांना कमसेकम तिथं पोचले नाही तरी त्यांना एक व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतो आहे, तो कोकण अनुभवायला मिळतो आहे. तर मित्रांनो, खूप सर्व जे कोकणातले यूट्यूबर्स आहेत त्यांना पहिलं माझ्या मुंबईतला कोकणकर या यूट्यूबकडून सर्वप्रथम थँक्स. कारण मी खूप कमी दाखवला आहे, कारण मी आत्ताच चालू केला आहे. पण बाकीचे जे यूट्यूबर्स आहेत, जसं संदेश दादा फडकले, प्रथमेश दादा, प्लस अनिकेत रासम, अजून आपला आम्ही निखिल कोकणी, एस फॉर सती, अविनाश कोकणकर, हे जे जेवढे यूट्यूबर आहेत खूप चांगल्या प्रतीने काम कार्य करतात असं मी म्हणेन. कारण खूप मस्त असे व्हिडिओ बनवतात आणि एक संदेश लोकांना चांगल्या पद्धतीचा देत आहेत. तर त्यांना पण धन्यवाद. आणि असेच मित्रांनो, असेच पुढे काम करत राहा. आणि हे कार्य खूप अवघड आहे, की असं नाही आहे की अवघड नाही आहे, कारण आपला कामधंदा सोडून ह्याच्या पाठीमागे फिरण्यासाठी काय जे लागतं आहे मेहनत, ती मी आता अनुभवतो आहे सध्या. आणि मला पण कळतं आहे की आपला जॉब सांभाळून, आपलं घरची फॅमिली सांभाळून, आपल्याला त्यातूनच वेळ काढून हे सगळं दाखवायचं आहे, तर किती हे मुश्किल काम आहे हे मी स्वतः आता अनुभवतो आहे. त्यामुळे मी तुम्हाला हे तुमच्याबरोबर शेअर करतो आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा, कारण ह्याच्यामागची मेहनत तर खूपच असते मित्रांनो. पुन्हा असंच काहीतरी आपल्या नवीन आपल्या चॅनलवर काहीतरी नवीन घेऊन या. तोपर्यंत बाय बाय, टाटा, टेक केअर.